वाचून आभार मानते आणि कौतुक करते. मी बघते किती मोठ्या संख्येने लोक इथे बसले. इथे तर आहेतच, व्यासपीठावर पण गर्दी आहेच आणि त्याही ठिकाणी मोठ्या संख्येने सगळे उपस्थित राहिलेले आहेत. कारण का, ह्या भागामध्ये, या गावामध्ये मी अनेक वेळा भाषण केलेलं आहे. जास्त गर्दी, कमी गर्दी असंही पाहिलेलं आहे. पण मला अभिमान आहे इंदापूरकरांचा की कुठल्याही फोनला न घाबरता जुगारता तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने उभे राहिला आज माझ्या बरोबर, हे मी आयुष्यभर कधीही विसरणार नाही. काळ वेगळा आहे. खर तर हे लोकसभेचे इलेक्शन आहे आणि दुर्दैवाने मी 3 वेळा आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने दिल्लीला गेले. मोठ्या संख्येने आपण मला मतदान केलं आणि मला दिल्लीला जायची संधी मिळाली. पहिले बात, 5 वर्ष सत्तेतली खासदार होते आणि गेली 10 वर्ष विरोधी पक्षातली खासदार होते. पण मला अभिमान वाटतो तुम्हाला सांगताना की गेल्या 10 वर्षात 10 वर्षातली 8 वर्ष तुमची ही लेख भारताच्या संसदेत पहिल्या नंबरवर आलेली आहे हे मला तुम्हाला सांगताना आनंद वाटतो. याचं कारण असं की तिथे मार्क देणारा मला सगा सोयरा नाही आहे. माझा ना सगा आहे ना सोयरा आहे तिथे. तिथे सत्ता ही भारतीय जनता पक्षाची आहे आणि मार्क देणारा भारतीय जनता पक्षाचा मंत्री आहे जो माझे मार्क ठरवतो. आणि त्याच्यामुळे अनेक लोकांना असं वाटतं की हे संसद रत्न प्रकरण काय, ज्यांनाही प्रश्न पडलाय मला कधी येऊन भेटा, मी सविस्तर समजून सांगेन. आणि नाही समजलं तर भारतीय जनता पक्षाचे जे मंत्री आहेत ना संसदेचे, त्यांना फोन लावून देईन, मग ते तुम्हाला समजून सांगतील की संसद रत्न काय. कारण या दिवशी आपल्याला बघताय की आजकाल माझ्यावर टीका होते, वैयक्तिकी टीका लोक करतात, पण त्याचं उत्तर मी कधी देत नाही. कारण का, माझ्या संस्कृतीत माझ्या आईनी मला शिकवलंय की आयुष्यात ज्या माणसांनी आपल्याला एवढी जरी मदत केली असतील ना, तर आयुष्यात भर त्या माणसाचं केलेली मदत सुप्रिया कधी विसरू नको. लोक वेगळे निर्णय घेतात, ठीक आहे, त्यांची काय कारणं असतात आपल्याला माहिती नसतात, किंवा माहिती असली तरी ती सगळी बोलायची नसतात. मी सगळ्यांना नेहमी सांगते, कार्यकर्तेही मला विचारतात की ताई तुम्ही तुमची भूमिका मांडा, माझं पोट खूप मोठं आहे आणि त्यातून मी एक महिला आहे, त्याच्यामुळे पोटात गोष्टी कशा ठेवायच्या हे मला चांगलं माहिती आहे. त्याच्यामुळे सगळ्याच गोष्टी बोलणं हे काही गरजेचं नसतं. आणि समस्त मायबाप जनता ही फार हुशार आहे, त्यांना माहिती आहे कोण कुठे कशासाठी काय. त्याच्यामुळे मला त्याच्यावर बोलण्याची फारशी गरज मला तरी वाटत नाही. पण इंदापूर तालुका हा तालुका आमच्या सगळ्यांच्या आयुष्यात खूप महत्वाचा आहे. गेले 6 दशकाचे आदरणीय पवार साहेबांचे ऋणानं बंद या गावाशी आहेत, या तालुक्याशी आहेत. आमच्या घरातले अनेक, माझे काका स्वतः ह्या कारखान्यामध्ये मॅनेजिंग डिरेक्टर होते भवानीनगरला, छत्रपतीला, आणि काट्याच्या वाडी आमचं घर, त्यातून अनेक माझे काका, माझी भावंड ही त्या छत्रपतीला राहती होती, शिकती होती. त्याच्यामुळे हे दोन्ही तालुके, बारामती, इंदापूर काय, पुरंदर, दौंड काय, हे सगळे फक्त नावासाठी वेगवेगळे तालुके आहेत. आपल्या सगळ्यांचे अतिशय प्रेमाचे वैयक्तिक संबंध या सगळ्या भागांमध्ये आहेत. त्याच्यामुळे खरं तर आपल्या घरातल्याच लोकांच्या समोर मी भाषण करते. मला वाटतं 1.5 महिन्यापूर्वी आपण इथे भेटलो होतो. कधी आलो होतो? त्या यात्रेसाठी आलो होतो. मला यात्रेसाठीच इथे 1 महिन्यापूर्वी मी इथे आले होते. गड मोठा, हा जाधवांच्या, त्याच्या, त्या इथे आपण सगळे जमलो होतो, मोठी आरती केली होती. आणि ह्या भागामध्ये दरवेळीच आलं, मला वाटतं इथे, मला आठवते एकदा आपण द्राक्षाची बाग पण बघायला आलो होतो. इथे नुकसान झालं होतं डाळिंबाचं, बोरीचे द्राक्ष इथे डाळिंबाच्या बागेला खत दिलं होतं, खतही दिलं होतं आणि मोठं नुकसान झालं होतं त्याच्यासाठी मी आलेले मला आठवतंय, खराडीला, बरोबर. त्यामुळे काही ना काहीतरी या भागात नेहमीच वर्षातून 2-3 वेळा येणं होतंच, काही चांगल्या कार्यक्रमासाठी, कधी शेतकऱ्यांसाठी. पण मला एक गोष्ट प्रांजळपणे आपल्याला सांगायची,
की आजचं हे जे इलेक्शन आहे ही एक खूप मोठी लढाई आहे. या देशातले सगळे मोठे नेते हे सगळे पुरुष एकवटलेत, कारण का त्यांना यावेळी आदरणीय पवार साहेबांना संपवायचंय. आणि हे मी म्हणत नाहीये, चॅनलवरच आपण सगळ्यांनी चंद्रकांत पाटलांचं भाषण ऐकलं असेल. ते बारामतीला आले होते आणि म्हणले होते की आम्हाला या इलेक्शनमध्ये शरद पवारांना संपवायचंय, म्हणजे त्यांना विकास करायचा नाही, त्यांना कामं करायची नाही, त्यांना कांद्याला भाव द्यायचा नाही, त्यांना शेतकऱ्यांना मदत करायची नाही, त्यांना फक्त शरद पवारांना संपवायचंय. हा एकच त्यांचा कर्मी कार्यक्रम. मला त्यांना अतिशय विनम्रपणे सांगायचंय की 60 दशकामध्ये अनेक आले आणि गेले, पण आदरणीय पवार साहेबांबरोबर तो जोपर्यंत ही समस्त मायबाप जनता आहे ना, कोणीही त्यांना संपवू शकणार नाही. कारण का ही प्रेमाची नाती आहेत, ही विश्वासाची नाती आहेत. जेव्हा जेव्हा या देशातला अडचणीत आज शेतकरी अडचणीत आला तेव्हा आदरणीय पवारसाहेब त्याच्याबरोबर खंबीरपणे उभे राहिले. तुम्हाला आठवत असेल बोरीला, बोरीला जेव्हा अडचण आली होती सकाळी 6:30 वाजता आदरणीय पवारसाहेब बोरीत पोचले होते, जेव्हा तिथे पाऊस पडला होता, अतिवृष्टी झाली होती. आजही या भागात गारपीट झाली होती, करेक्ट, मला आठवते गारपीट झाली होती तेव्हा पवारसाहेब सकाळी उठून बोरीला आले होते. बोरीशी अतिशय संबंध, माझे बंधू श्रीनिवास पवार, राजेंद्र पवार या सगळ्यांची फार प्रेमाची नाती त्या संपूर्ण बोरी आणि आपल्या सगळ्या भागामध्ये. श्रीनिवास बापू तो फार जातात बोरीला, हा शिंदे कंपनी. आता शिंदे म्हटलं की महत्वाचं झालंय, असं हलके मध्ये शिंदे नाव घेऊ नका. आमच्या आईशी पण आम्ही काय बोलत नाही, कारण का आमची आई आधी शिंदे होती, आता पवार झाली. पण मुख्यमंत्री पद आल्यापासून आई म्हणते ऑय शिंदे, म्हटलं पवार पण एक दोन नाही. काही लोक काल म्हणाले पवारसाहेब 2 वेळा मुख्यमंत्री झाले, 2 नाही, आदरणीय पवारसाहेब महाराष्ट्राचे तुमच्या आशीर्वादाने 4 वेळा मुख्यमंत्री झाले, लोक विसरले मला वाटतं. आणि 4 वेळा मुख्यमंत्री झाले आणि मला अभिमान वाटतो की जेव्हा मी एका शाळेत इंदापूरला जाते ना, अशोक घोगरे आहेत का आता, ते ह्याला पुण्याला गेले, अशोक घोगरेंनी एक पत्र लिहिलं होतं आदरणीय पवारसाहेबांना आणि एका सहीवर आदरणीय पवारसाहेबांनी 32 शाळा इंदापूरला दिल्या होत्या, 32 शाळा हायस्कूल सगळ्या दिल्या होत्या. त्यामुळे अनेक, आणि त्यांचं काही कौतुक नाही, कर्तव्य आहे. आदरणीय पवारसाहेबांवर माझा जेवढा हक्क आहे ना त्याच्यापेक्षा तुमचा जास्त हक्क आदरणीय पवारसाहेबांवर आहे, कारण काही प्रेमाची नाती आहे. मागाशी मला काही शेतकरी म्हणले, ते म्हणले ताई हे सरकारनं शेतकऱ्यांच्या विरोधात आहे, आमच्या कांद्याला भाव नाही हो, काय करावं. म्हटलं तुमच्या कांद्यासाठी 1 वर्ष मी लढते, 1 वर्ष झालं मी महाराष्ट्र आणि केंद्र सरकारला सांगते की कांद्याचा शेतकरी अडचणीत आलेला आहे, त्याला न्याय द्या, त्याची निर्यात बंद करू नका, त्याला रडकुंडीला आणू नका. तुम्ही बघताय कांद्याची काय परिस्थिती आहे. निर्यात बंदीचं पाप कोणी केलं असेल तर आज हे आहे त्याच्या सरकारने केलं. आणि मला एक तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे, बंदी कोणी केली? दिल्लीच्या सरकारने. महाराष्ट्रात महाराष्ट्राचं सरकार आहे ना, कोणीतरी एक तरी नेता गेला का हो दिल्लीमध्ये कांद्याला भाव देण्यासाठी? पालकमंत्री पद बांधायला दिल्लीला जातात, लोकसभेची तिकीट करण्यासाठी दिल्लीला जातात, शेतकऱ्यासाठी एक तरी मंत्री दिल्लीला गेलाय का हो याच्यातला मला सांगा. आणि मी पैज लावते, चला 100 रुपये मी देते, महाराष्ट्र या देशाचा कृषी मंत्री कोण? आता बघा हे म्हणतात शरद पवार. अरे बाबा, शरद पवार असते तर कांद्याला भाव मिळाला असता ही हालत झालीच नसती. चला 100 रुपयाची पैज लागली आपल्याला, माहितीच नाही. अरे असं काय रे, कुणाला तरी, अरे गुगल वर तर चेक कर, त्या गुगल मामाला विचार कोण आहे या, ते पण सांगणार नाही. हे बघा, या देशाचे कृषी मंत्री अर्जुन मुंडाजी आहेत. किती लोकांना नाव माहिती आहे? कुणाला माहितीच नाही या देशाचा कृषी मंत्री कोण आहे. ह्या कृषी प्रधान देश आहे आणि याला फुल टाइम कृषी मंत्री नको? तुम्हाला मला न्याय कोण देणार?
अहो 48 खासदार या राज्यातून निवडून जातात, कांद्यावर 2 खासदार बोलले सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हे, आणि जेव्हा आम्ही कांद्याला भाव मागितला आमचं निलंबन केलं, हे योग्य आहे का अयोग्य सांगा. जेव्हा तुमचं मत त्यांच्याकडे जाईल, तुम्ही बघा 48 खासदार जातात, 10 आपल्या विचाराचे आहेत, 38 खासदार एकदा तरी बोलतात का हो, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोलतात, पाण्यावर बोलतात. आता एक ग्रस्त माझ्या शेजारी बसले होते, मला काय म्हणले, नाही आपलं पहिलं नाव काय दादा, अशोक भाऊ, अशोक भाऊ मला सांगतात की ताई मला भीती वाटते. म्हणले कसली भीती वाटते रे तुला, तुझी बहीण आहे. मला म्हणतात ओ लोक असं म्हणतात की विरोधात मत टाकलं तर पाणी द्यायचं, देणार नाही. म्हणलं ए पाणी कुणाची मक्तेदारी नाहीये, तुम्ही सरकारमध्ये आहात, तुमची नैतिक जबाबदारी आहे, आणि जर पाण्यावर पुढच्या वेळेस कोणी धमकी दिली ना त्याचा नंबर मला दे. कोण म्हणलं असं? नाही नाही मला नाही वाटत असं कोणी म्हणेल, पण जे खरं रेकॉर्ड वर आहे असं मला सांगा, या राज्यामध्ये या महाराष्ट्रामध्ये कोणीही सत्तेमध्ये तुम्हाला जर असं म्हणला की या राज्यात तुम्ही उलट मतदान केलं तर पाणी बंद करीन, त्याचा नंबर मला सांगा, त्याची गाडी पहिली अडवायला तुमची बहीण सुप्रिया सुळे जाईल, त्याला महाराष्ट्रात फिरू देणार नाही मी. कुणाची मक्तेदारी घेताई? पाणी करणं एक शेतकऱ्याचं आहे, तुमचं कर्तव्य आहे. कशासाठी तुम्हाला सत्ता आहे? सत्ता सत्ता काय फक्त 50 खोके एकदम ओके साठी नाहीये, ही सत्ता सर्वसामान्य कष्ट करण्याच्या आयुष्यात एक चांगला बदल घडवण्यासाठी आहे. त्याच्यामुळे मी या महाराष्ट्रातल्या सरकारला विनम्रपणे सांगते, हात जोडून विनंती करते की पाण्याचं राजकारण करू नका. पाणी हे आमच्या हक्काचं आहे, हे संविधानाने आमचं पाणी तुम्ही अडवू शकत नाही, आणि अशा धमक्यांना आम्ही भीक पण घालत नाही. कारण का आम्ही कष्ट करणारे आहोत, आम्ही कुणाला घाबरत नाही, कारण का आम्ही कुणाला मिंदे नाही. ना कधी 15 वर्षात कुणाला 5 पैशाचा चाप पाजलाय किंवा कुणाचा 5 पैशाचा पेले. त्याच्यामुळे मी पूर्ण ताकदीने लढू शकते, आणि माझ्या लोकसभा मतदारसंघात कुणालाही धमकी कुठलीही दिली तरी ढाल बनून तुमची बहीण तुमच्यासाठी उभी राहील. वार पहिला माझ्यावर, नंतर तुमच्यावर. काही काळजी करू नका. वो गया वो जमाना जेव्हा धमकी देऊ शकत होता तुम्ही, आता नाही तुम्ही देऊ शकत. आणि एक लक्षात ठेवा, हे मोबाईल मध्ये मोठी ताकद आहे, कोणी तुम्हाला धमकी दिली त्याचा नंबर मला पाठवा, मी बरोबर करते काय करायचं ते. पण या राज्यामध्ये या माझी बारामती लोकसभा मतदारसंघाचा विषयच नाही. त्याच्यामुळे पाण्याच्या ज्या ज्या अफवा पसरत आहेत ना, त्यांची नावं मला पाठवा, डायरेक्ट पोलीस स्टेशनलाच भेटायचं मग. कारण का जे असं खोटं बोलतंय, कोणी तो छोटा मोठा कार्यकर्ता असू शकेल, मला माहिती नाही कोण करतंय, पण माझी सगळ्या सत्ताधाऱ्यांना विनंती राहील, अशा धमक्या गरीब कष्ट करणाऱ्यांना देऊ नका. आणि मी तुम्हाला शब्द देते, आपलं सरकार आल्यावर सरसकट अडचणीत आलेल्या प्रत्येक शेतकऱ्याला, जशी आदरणीय पवार साहेबांनी 70,000 करोड रुपयाची कर्जमाफी केली होती, आपला सरकारचा मुख्यमंत्री ही पहिली सही करेल, ही सरसकट कर्जमाफीवर करेल, आणि त्यानंतर आशा आणि अंगणवाडी सेविकाचाही पगार वाढेल. काय चाललंय या राज्यामध्ये मला सांगा, वीज येते का वेळेवर? वीज कम केली आहे की नाही? पाणी कमी, वीज कमी. वीज कमी केली आहे आणि विजेचा भाव पण वाढवलाय. वाढवलाय की नाही? काल मी आलो आंदोलन करून आले. मग हेच आहे तुमचं अन्य राज्य. आमचं महागाई वाढली आहे, बेरोजगारी वाढली आहे, भ्रष्टाचार वाढलाय. वाढलाय की नाही भ्रष्टाचार मला सांगा. आता आमचे आम आदमी पार्टीचे सगळे ग्रस्त माझ्यावर करा, अशोक चव्हाण फार नाराज आहेत आजकाल. मी अशोक रावांवर कधीही टीका केलेली नाही. अशोक रावांनी मला अनेक वेळा मतदारसंघात मदत केली आहे, मी आयुष्यभर विसरणार नाही. पण हा ही टीका अशोक चव्हाणांवर नाहीच आहे. मला एकच प्रश्न निर्मला सीतारामन या देशाच्या अर्थमंत्र्यांना विचारायचा आहे की त्यांनी पार्लमेंटमध्ये येऊन मी कानाने ऐकलेलं आहे. पार्लमेंटमध्ये निर्मलाजी आले अतिशय सुसंस्कृत महिला आहे, माझ्या मनात त्यांच्याबद्दल प्रेम आणि आदरच आहे. त्या आल्या आणि म्हणाल्या की या देशात मोठा घोटाळा झालाय. म्हटलं कोणी केला घोटाळा, आम्ही तर काय सत्तेत नाही 10 वर्ष झाली. ते म्हणले एक मोठा घोटाळा झालाय.
मला आदर्श आई माहिती होतं, आदर्श वडील माहिती होतं, आदर्श शिक्षक माहिती होतं, पण घोटाळ्यातला आदर्श मला माहिती नव्हता. त्यांनी सांगितलं आदर्श घोटाळा झाला. कोणी केला आदर्श घोटाळा? मी म्हणत नाहीये, निर्मला सीतारामनजी म्हणाल्या की या देशातला सगळ्यात मोठा आदर्श घोटाळा कोणी केला तर तो अशोक चव्हाणांनी केला आणि अरविंद केजरीवालांनी केला. मी स्वतः उठले आणि म्हणाले की तुम्ही म्हणताय हे कशावरनं खरंय? त्या म्हणाल्या की माझ्याकडे कागदपत्र आहेत. म्हणलं दाखवा. दाखवले नाही त्यांनी. दुसऱ्या दिवशी मोठा युक्तिवाद झाला, आमची मोठी लढाई झाली. मी काँग्रेसच्या बाजूने उभी राहिले कारण का मला माहिती होतं की नाही हो, आमचे अशोक चव्हाण नाही असं करणार. झालं, विषय संपला. दोन दिवसांनी निर्णय झाला, अशोक चव्हाण निर्मलाताईंच्या पक्षात गेले आणि केजरीवाल जेलमध्ये गेले. मला सांगा, गुन्हा तोच होता, आरोप तोच होता, दोघांवरही भ्रष्टाचाराचेच आरोप केले, त्या एकाच व्यक्तीने केले, पण एक व्यक्ती त्या पक्षात जाते आणि दुसरी व्यक्ती जेलमध्ये जाते. हा न्याय आहे का अन्याय? तुम्ही मला सांगा. तुम्ही सगळ्यांना माहितीये भ्रष्टाचार मुक्त भारत करायचा शब्द दिला होता ना आपल्याला, ना खाऊंगा ना खाने दुंगा और काँग्रेस मुक्त भारत. अहो ज्या ज्या काँग्रेसवर तुम्ही आज आरोप केले ते सगळे काँग्रेसवाले आज तुमच्या पक्षात आहेत. आणि आरोप मी नाही केला, मी आजपर्यंत कुणावरही भ्रष्टाचाराचा कुठलाही आरोप केला नाही, कधीच नाही. मी वैयक्तिक आरोप करतच नाही कारण का मी एक सुसंस्कृत स्वाभिमानी मराठी मुलगी आहे. मी कधी कुणाला मिंदी नाही, त्याच्यामुळे मी निष्ठेने बोलू शकते. मोडेन लढाई करून पण कधी दिल्ली समर मी वाकणार नाही हे नेहमी सगळ्यांनी लक्षात ठेवा. कितीही किंमत मोजावी लागली तरी चालेल, पण कधी महाराष्ट्राचा स्वाभिमान दिल्ली दरबारी मी ठेवणार नाही. मी अनेक वेळा अतिशय आदर्श, परवा देवेंद्रजी आले होते, देवेंद्रजींनी इंदापूरमध्ये माझ्यावर टीका केली की मी फक्त मोदी साहेबांवर टीका करते. माझी देवेंद्रजींना विनंती आहे, देवेंद्रजी माझी सगळी पार्लमेंट मधली भाषण काढून दाखवा, मी कधी मोदीजींचं नाव घेऊन त्यांच्यावर टीका केली आहे मला दाखवून द्या. मी कधीही वैयक्तिक टीका करत नाही, मी धोरणात्मक टीका करते. जेव्हा तुम्ही कांद्याला भाव देत नाही, हो मी तुमच्या विरोधात लढणार आहे. तुम्ही दुधाला भाव देत नाही, हो मी तुमच्या विरोधात लढणार आहे. तुम्ही माझ्या आशा आणि अंगणवाडी मगिनींना पैसे देत नाही, हो मी तुमच्या विरोधात लढणार आहे. तुम्ही भ्रष्टाचार केला, हो मी तुमच्यावर लढणार आहे. तुम्ही जेव्हा माझ्या शेतकऱ्यांची कर्ज माफी करत नाही, हो मी तुमच्या विरोधात लढणार आहे. तुम्हाला सगळ्यांना माहितीये पार्लमेंट मध्ये मी उत्तर ऐकलेलं या खानाने. मंत्री असं म्हणाले की नंबर लक्षात ठेवा, 10 लाख कोटी. किती? 10 लाख कोटी रुपयाची सरसकट माफी ही सगळ्या व्यवसाय करणाऱ्या लोकांना दिली आहे, उद्योगपतींना. 10 लाख कोटी रुपये उद्योजकांचे माफ केलेले आहेत केंद्र सरकारने. माझ्या केंद्र सरकारला विनंती आहे, उद्योजकांचे 10 लाख कोटी तुम्ही माफ केले. आमच्या शेतकऱ्यांना 1 लाख कोटी तुम्ही देऊ शकत नाही. एक मी फार मागत नाही, आम्हाला नको बाबा 10. आम्हाला 1 लाख कोटी दिले तरी आमच्या सगळ्या शेतकऱ्यांची सगळ्या बँकेमधलं कर्ज हे निलवरील, पण त्यांना नाही तसं करायचंय. तुम्ही मला विचार करून सांगा, साधा शेती मंत्री जागेवर नाही, कांद्याला भाव नाही, दुधाला भाव नाही, सोयाबीनला भाव नाही, तुम्हाला पाण्याच्या धमक्या देतात, काय चाललंय या राज्यामध्ये? मला सांगा, इतके दिवस दुष्काळ. मी डिसेंबर पासून या राज्याला सांगते की कांद्याचा भाव तर 1 वर्ष बोलतीये, पण पाण्याची अडचण येणार आहे ही मी डिसेंबर पासून या सरकारला सांगते. उजनीचं धरण कोणीतरी बघून या, नाझऱ्याचं धरण बघा. काल वर्तमानपत्रात आलेलं आहे आणि टीव्ही चॅनलनी सांगितलं की जवळपास या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फक्त 35% पाणी राहिलेलं आहे संपूर्ण राज्यासाठी, आणि 3 महिने कसे काढणार आहेत हे अवघड होणार आहे. हे मी म्हणत नाहीये, मी गेले 3 महिने जे म्हणते आज पहिल्यांदा महाराष्ट्र सरकार म्हणते. कोण करणार याचं नियोजन? अरे टँकर लावले काय, उपकार करता काय आमच्यावर? तुमची धोर तुम्ही सत्तेत आहात ना, तुमचं कर्तव्य आहे आम्हाला टँकर देणं. टँकर द्यायला उशीर का झाला हा माझा प्रश्न आहे, ह्याच्यात नाही राजकारण करायचं. मी तर कधी पाण्याचं राजकारण केलं नाही आणि कधी करणारही नाही, पण जर धमकी आम्हाला दिली आणि असल्या खोट्या अफवा पसरवल्या तर नाही चलेगा, तो लढाई होगी. त्याच्यामुळे ही लढाई जी चालली आहे ही नैतिकतेची लढाई आहे, सत्य वर्सेस असत्य.
आमचा पक्ष काढून घेतला. आदरणीय पवार साहेबांनी शून्यातून पक्ष उभा केला. आज बघा, परवाच्या दिवशी पुण्याची त्यांची मीटिंग कोणी बघितली का गुगलवर? सगळे युवक गेले होते त्याला मीटिंगला, बघितलं का बालगंधर्वाला? मला पण मी धक्का बसला, मला कोणीतरी व्हिडिओ. प्रत्येक युवकाला वाटतं हा 80 वर्षा नाही, आता 84 वर्षाचे आहेत, 84 वर्षाचा योद्धा आहे हा, दिल्ली दरबारी लढतोय आणि म्हणून तो दिल्ली दरबारी नकोय, कारण का तो महाराष्ट्राचा योद्धा आहे. म्हणून ते येऊन महाराष्ट्रात म्हणतात की आम्हाला आदरणीय पवार साहेबांना संपवायचंय. देवेंद्रजी काल म्हणाले की लढाई पवार विरुद्ध पवार नाहीये का? आधी बरी वाटत होती ना, जेव्हा आमच्या घरात तुम्ही हे उद्योग करत होता, पक्षात उद्योग करत होता, तेव्हा मजा येत होती ना. जेव्हा त्यांच्या लक्षात आलं की ये दाल नाही गलने वाली, आमचे लोक खूप स्वाभिमानी आहेत, नाही आम्ही सहन करणार हे, तेव्हा त्यांनी बदलला ट्रॅक. आणि ट्रॅक बदलून आता काय केलं, ही मोदीजी वर्सेस राहुल गांधीजी ही लढाई आहे. हो, ती तुम्ही जरूर करा, आमच्या शुभेच्छा आहेत, पण ही स्थानिक लढाई आहे, ही महाराष्ट्राच्या अस्मितेची लढाई आहे. आणि शरद पवारांना संपवायची ही त्यांची जी लढाई आहे, ती मी कदापि होऊ देणार नाही. शरद पवार हा नुसता माणूस नाही, तो विचार आहे, आणि तो जिवंत ठेवण्यासाठी जे काय करायला लागेल ते आपण सगळे मिळून करू. आणि त्यांची लोक मला म्हणतात, लोक आधी म्हणायचे की आदरणीय पवार साहेबांचं नाव पुढे तुम्ही कराल, मी म्हणायचं नाही, असं मी कधीच करणार नाही, कारण का शरद पवारांची फक्त मक्तेदारी काय मी नाही घेतलेली, तुमच्यासारखे असंख्य लोक आहेत ज्यांनी त्यांना प्रेम दिलं. आणि मी कमतीने अनेक वेळा लोकांना सांगते, पवार साहेब जास्त वेळ घरी राहिले ना की त्यांना अस्वस्थ वाटतं, ते तुमच्यात आले ना की ते बरे राहतात. माझी आई तर त्यांना सांगते घरी बसत्या, असं करा, जाऊन जरा बारामती इंदापूर चक्कर मारून या, म्हणजे तुमची तब्येत ठीक राहील. कारण का त्यांचं सगळं जे आयुष्य आहे हे तुम्ही आहात. आणि आज ते एवढा संघर्ष करून आयुष्यात कुणामुळे आज जिवंत आहेत, त्याचं संपूर्ण श्रेय माझ्या पांडुरंगाला आणि तुमच्यासारख्या असंख्य मायबाप जनतेला आहे. तुमच्या आशीर्वादामुळे आज आदरणीय पवार साहेब आहेत ते आहेत. ते तुमचे आशीर्वाद आहेत, प्रेम आहे, तुम्ही त्यांचे टॉनिक आहात. माणसाला काहीतरी टॉनिक लागतं, त्यांचं काम आणि तुम्ही सगळे त्यांचं टॉनिक आहात. आजही सुप्याला गेलेत, कोणी बघितलं का दिवसभरात? आज सुप्याच्या भागात गेलेत आणि तिकडून दौरा करून पुण्याला का मुंबईला जाणार आहेत, मला पुढचा मी प्रोग्राम आहे, मुंबईला जाणार आहे. पण ते जेव्हा तुमच्यात येतात ना, तेव्हा त्यांचं एक वेगळं नातं आहे तुमच्याशी, ते प्रेमाचं आहे, विश्वासाचं आहे. आणि हेच मी तुम्हाला आज सांगायला आले की संघर्ष होईल, पक्ष फोडला, चिन्ह नेलं. मला तेव्हा आधी वाटलं की अरे आपलं पक्ष पण गेलं, आपलं चिन्ह पण गेलं. मग नंतर आता बाहेर गेल्यावर मी बघते सगळ्यांचे हात, फार कमी लोक ते घालायला लागलेत, फार कमी कमी लोक घालतात. म्हणजे मला विचार केला की का रे बाबा घालायचं बंद केलं. मग लोक मला सांगतात अहो लागतच नाही आता. म्हटलं का रे? ते मोबाईल मध्येच वेळ कळतीये, काय त्याची गरजच पडत नाही. बरोबर, मोबाईल मध्ये सगळंच करायला लागलं, आता गरजच पडत नाही त्याची. म्हणून माझ्या पांडुरंगांनी ते माझ्याकडून काढून घेतलं. आत्ता कळलं, जे लागतच नाही, पांडुरंग म्हणला तुला सुप्रिया त्याची गरज नाही, जाऊ दे, सोडून दे, त्याची तुला गरज नाही. अरे प्यार से मांगते तो सब देते, जे देण्यात मजा आहे ना ते कोणाकडून ओरबाडून घेण्यात काही मजा नाही. त्यामुळे ठीक आहे, घेतलं, तुम्हाला शुभेच्छा आहेत, आता ते लख लाभो तुम्हाला. पण एक तुम्हाला सांगते की माझ्या पांडुरंगाचं बघा काय त्यांनी मला चिन्ह द्यावं, तो तुतारीवाला माणूस. तुतारी कधी वाजते आपल्याकडे? जेव्हा शुभ काहीतरी होतं. तुतारीवाला माणूस हा लग्नात असतो. तुतारीवाला माणूस जेव्हा आपला संत मुक्ताबाईच्या मंदिरात कार्यक्रम असतो, तेव्हा माझा तुतारीवाला माणूस तिथे तुमचं स्वागत करायला असतो. जेव्हा जेव्हा आपण नवीन काही उपक्रम करतो, आपलं राजहंस मेडिकलचं दुकान उगडतो, तेव्हाही किंवा ग्रामपंचायतीचा कार्यालय शेळगावला उगडतो, तेव्हाही तुतारीच तुमच्या स्वागताला असते. त्यामुळे सगळ्या शुभ कामामध्ये कोण असतं तर तुतारीवाला माणूसच तुमचं स्वागत करायला शुभ संकेत देतो. आणि जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी युद्ध करायचं ठरवलं, त्याचा ऐलान जेव्हा केला, तेव्हा तुतारीवाला माणूसच तिथे होता आणि युद्धाची सुरुवात झाली. त्याच्यामुळे तुम्ही बघताय
की हा संघर्षाचा काळ लोक मला सारखं म्हणतात. मला नाही त्या संघर्षाची भीती वाटत, कारण का माझा पांडुरंग आहे आणि तुम्ही सगळे आहात. मला सांगा, शेळगावला सगळे घाबरत घाबरत येत होते, काय होईल, कसं होईल, सभा होईल की नाही. अध्यक्ष मला म्हणाले, चला जाऊन बघू तया काय होतं. आणि तुम्ही बघा, एवढे लोक आलेले आहेत. मला वाटतं माझ्या आयुष्यातली पहिल्यांदा मी आले तेव्हाच्या नंतरची सगळ्यात मोठी सभा हीच असेल आज. कारण का इथे सगळे प्रेमाचे लोक आले आणि सगळे शेक ठीक आहे हो, असं नाही. त्याही लोकांनी आपल्याला मदत केली, विसरून कसं चालेल. त्याच्यामुळे त्यांनाही शुभेच्छा, सगळ्यांना शुभेच्छा. आपण कशाला आपने दुसरे के घर में क्यों झाकना है अपने को, उसका भी भलाओ, अपना भी भलाओ. दुसऱ्याबद्दल कधी वाईट बोलायचं नाही. रामकृष्ण हरी, आपलं कसं आहे, रामकृष्ण हरी वाजवा तुतारी. त्यामुळे आम्ही तर हे ठरवलंय, आम्ही त्या दिवशी खडकवासल्यात दौरा करत होतो आणि एक जण म्हणला, मी नेहमीच रामकृष्ण हरी म्हणते, कारण का मी हरिमुखे हरिमुखे करते, कारण मी पाठपूजा या बाबतीत मी कर्मकांड नाही करत, पण माझ्या पांडुरंगावर माझं प्रचंड प्रेम आहे. आणि त्याच्यामुळे आपली गाथा असेल किंवा हरिमुखे म्हणा, हरी दिवसभर हरीचं नाव घ्या, हे मी करत असते. त्याच्यामुळे मी आपलं कुणाला तरी म्हणाले, रामकृष्ण हरी सामणू, तो माणूस म्हणला, वाज वा तुतारी, म्हटलं अरे ये तो भारी हो गया बहुत अच्छा. त्यामुळे कोणी भेटला की मी म्हणते, रामकृष्ण हरी वाज वा तुतारी. बघा तुम्ही, काय माझ्या पांडुरंगाची इच्छा असेल की त्यांनी ही आपल्याला संधी दिली. त्याच्यामुळे मी एवढीच आज विनंती करायला आले की तीन वेळा आपण मोठ्या संख्येने मला संधी दिली, याबद्दल मी तुमचे आभार मानते. माझं पार्लमेंटमधलं काम, माझा झालेला विकास, आता काही लोक त्या विकासावरनं पण माझ्यावर टीका करतायत, ठीक आहे, उतना तो हक उनको बनताय. मी त्यांच्यावर विकासाच्या बाबतीत टीका करणार नाही, कारण का गेले अनेक वर्ष आपण एकत्रच होतो, एकत्रच आपण विकास करत होतो. आणि महाविकास आघाडीच्या काळात ही लाल दिवा हा एकत्र असतानाच इंदापूरला आला होता. त्याच्यामुळे मी कुणावर टीका करत बसणार नाही, कारण लोक काय काय बोलत असतात. मला पण वाटतं, अरे हा असं कसं काय बोलतो, परवापर्यंत आपण एकत्रच होतो, गाडी मोड होऊन तर 7 महिने झाले, उभं आयुष्य एकत्र गेलं आणि 6 महिन्यात असं काय झालं. ठीक आहे, अभि उसको भी उसके भी वोट गिरने जाने दो उसको, पण मी तसं काय करणार नाही. मी आयुष्यभर ते आम्ही एकत्र जे काय काम केलं ते मी आयुष्यभर लक्षात ठेवीन. आणि उगाच आता काय अंतर आले आणि त्या अंतराचा निर्णय मी नाही घेतलेला, ते अंतर मी आणलेलंच नाही. ज्यांनी कोणी निर्णय घेतला त्यांना शुभेच्छा आहे, पण मी ज्या जागेवर आहे, कारण का मला दोन, मला आयुष्यात एका वेगळ्या वळणावर मी उभी होते. एकीकडे अदृश्य शक्ती होती आणि सत्ता होती, मी लाल दिव्याच्या गाडीत येऊ शकत होते. आणि दुसऱ्या बाजूला विचार, नैतिकता, संघर्ष आणि वडील उभे होते. तुम्ही काय केलं असतं, सत्तेत गेला असता का संघर्ष केला असता, काय सांगा मला बाबा, तुम्ही काय केलं असतं? संघर्ष. मी विचार करते की मी आता त्यांच्यावर सत्तेत गेले असते तर काय भाषण केलं असतं इथे येऊन, मी तोंडच कसं दाखवलं असतं तुम्हाला. ना दुधाला भाव आहे, ना कांद्याला भाव आहे, कुठला तुमचा आकाशाला आम्ही भाव नाही. आशा वर्कर आणि अंगणवाडीला काय बोलले असते मी, खरं सांगा मला, हे पाण्याच्या अशा धमक्या दिल्या असत्या काय मी? ओ आपण रामकृष्ण हरीवाले, आपण धमकी बिमकीची भाषा करत नाही. तुम्ही विचार करा, 10 वर्षात आहो, मी तुम्हाला हिशोब करून सांगते, मला 5 प्रश्न विचारते फक्त. मला खरं सांगा, शेळगाव मध्ये वीज कुठल्या विचाराने आणली, काँग्रेसनी का ह्यांनी? शाळा कोणी बांधली, हे ऑफिस कोणी बांधलं शेळगावच? शाळा काँग्रेस, वीज काँग्रेस, शेतीमध्ये अनुदान, अंगणवाडी, या काळात शाळा आणि कॉलेजेस कुणाच्या काळात झाल्या, रस्ते कुणाच्या काळात झाले, हे मग जर रोटी कपडा मकान गटर मीटर वॉटर सब काँग्रेस ने किया तो इन लोगों ने क्या किया? या मी सांगते, 10 वर्षात काय केलं, तर धमकी दिली तुम्हाला पाण्याची, महागाई वाढवली, महागाई वाढवली, बेरोजगारी वाढवली, भ्रष्टाचार वाढवला. त्याच्यामुळे मला हेच तुम्हाला सांगायचंय की आपल्याला सगळ्यांना ही मोठी लढाई आहे. ईस्ट इंडिया कंपनी आहे, ब्रिटिश आहे, आपल्यावर करतोय दिल्लीवर आंदोलन, पण आपण पूर्ण ताकदीने लढणार आहोत. आपण निष्ठावान लोक आहोत, आपण कधी कोणाला कधी फसवलो नाही आणि कधी फसवणारी नाही. आणि कशासाठी मी निवडून यायला मागते, तुमच्या आयुष्यात एक चांगला बदल घडवण्यासाठी मी तुम्हाला मतं मागते.
जलजीवन मिशन गाव वाडी वस्तीवर झालं की नाही, जलजीवन मिशन मध्ये निधी आला की नाही, आम्ही एकत्र केला. मी कधीच म्हणणार नाही जलजीवन मिशन मी एकटं केलं, मी कधीच काय एकटं करत नाही, मी टीम मध्ये काम करणारी मुलगी. सगळ्यांच्या मदतीने झालं, ग्रामपंचायतीने प्रपोजल दिलं, आमदारांनी अप्रूव्ह केलं, मंत्रालयात गेलं तेव्हा महाविकास आघाडीची सत्ता होती. 50% पैसे हे महाराष्ट्र सरकार जेव्हा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते तेव्हाचे आहेत, नंतर दिल्लीनी 50% दिले. पण दिल्लीचे आभार, अच्छे को अच्छा कहना चाहिए. तिथले मंत्रींचा माझं एकदम चांगलं नातं आहे त्यांच्याशी, प्रे आणि नेहमी आदराने सगळ्यांशी वागावं. सत्ता असू दे किंवा नसू दे, सत्तेत असताना चांगलं वागलं ना, विरोधात असली तरी सगळी कामं होतात. आता माझं तरी 10 वर्षात एक काम अडलेलं नाही माझ्या मतदारसंघात. बारामती लोकसभा मतदारसंघात हा देशातला हाय परफॉर्मिंग मतदारसंघ म्हणून सगळ्यांना लागतो. मला सांगा, या देशात सगळं टीव्ही बघता ना, रोज काय सगळे म्हणतात, हाय व्होल्टेज ड्रामा बारामती लोकसभा मतदारसंघ. अरे तर काश्मीर टू कन्याकुमारी हाच मतदारसंघ प्रत्येकाला हवा हवा असं वाटतोय, तो कुछ तो है इसमें. आपला आहे की नाही मला सांगा, हाच मतदारसंघ सगळ्यांना का हवाय? दुसऱ्या कुठल्या तरी मतदारसंघाची चर्चा होते का टीव्हीवर? ह्याच मतदारसंघाची का होते? आणि त्यांना त्यांना मिळालाही नाही कॅन्डिडेट माझ्या विरोधात लढायला. कोणाला कॅन्डिडेट मिळाला नाही, आमचा पक्ष फोडला, घर फोडला, आणि आमच्या घरातलीच व्यक्ती आमच्या समोर उभी राहिली. का तुमच्या एवढा काश्मीर टू कन्याकुमारी तुमची सत्ता, तुम्हाला एक कॅन्डिडेट उभा करता आला नाही माझ्या विरोधात? क्या पाया आहे? अरे ये लढाई खूप लढायला, तुमची भगिनी फार स्ट्रॉंग आहे, आणि जोपर्यंत तुम्ही मला साथ द्याल ना, दिल्ली काय त्याच्या पुढे जाऊन लढाई करू, काय प्रॉब्लेम नाही आपल्याला. आणि एक शब्द तुम्हाला देऊन माझं भाषण संपतो. सुरुवातीला लोकांना वाटायचं की रडीन, अरे हो रडले, खूप संध्याकाळ रडले, दुःख व्हायचं. पण नंतर माझ्या वडिलांनी मला एका गोष्टीची आठवण करून दिली, आणि तो शब्द आणि आजचा दिवस आहे. शारदाबाई पवारांची नात आहे सुप्रिया, तू विसरू नकोस. तुझ्या आजीनी आम्हाला कधीही रडायला शिकवलं नाही, लढायला शिकवलं. त्याच्यामुळे आज एक सुसंस्कृत मुलगी म्हणून, या महाराष्ट्राची मुलगी म्हणून मी विनम्र विनंती करते आपल्याला. मगाशी कोणीतरी जय श्री राम म्हटलं, मी नुसतं जय श्री राम म्हणत नाही, मी मर्यादा पुरुषोत्तम राम म्हणते. कारण का मर्यादेतच राहून मी माझं राजकारण आणि समाजकारण केलंय, आणि गेल्या 10-15 वर्ष मी इथली खासदार आहे. माझ्यावर 1 रुपयाचाही भ्रष्टाचाराचा आरोप कोणी करू शकत नाही, कारण का मी भ्रष्टाचार केलाच नाही. काही कौतुक नाही, टाळ्या वाजू नका. भ्रष्टाचार करायचाच नसतो आणि खोटं बोलायचंच नसतं, हे आपले संस्कार आहे. काय टाळ्या वाजू नका, तसं असलंच पाहिजे. कारण का मी लोकप्रतिनिधी आहे. लोकप्रतिनिधीचं काम हे सेवा करणं असतं, हे बाकीचे उद्योग करणं नसतं. त्याच्यामुळे मी आज मत मागायला, माझं मेरिट बघा, मी केलेलं काम, पार्लमेंट मधलं काम, मतदारसंघातला संपर्क, मतदारसंघातलं केलेलं काम, आणि मी भ्रष्टाचार केलेला नाही. ही सगळी कामं माझं उभं आयुष्य अतिशय पारदर्शकपणे तुमच्या समोर मी ठेवते. 7 मेला मतदान आहे. 7 मेला 7:30 ते 5:30 मतदान असेल. आपण सगळ्यांनी हा शुभ जो संकेत आहे, तुतारी वाजवणारा माणूस, याच्या शेजारचं बटन दाबून माझं मेरिट पाहून मला पुन्हा एकदा या भागाची लोकप्रतिनिधी व्हायची संधी द्या, एवढीच विनम्र विनंती करून आपली रजा घेते. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय आघाडी.